राज्यात सध्या कोळशाची टंचाई असताना मागील 5 दिवसात लोड शेडिंग होऊ दिले नाही, जेव्हा की देशातील एकूण 12 राज्यात विजेची टंचाई आहे असं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। जून महिन्यात ठाकरे सरकार कोसळणार असं नव भाकीदाता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलंय। राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शाळांना अखंडित वीज पुरवठा देण्याचा निर्णय घेतलाय। महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे। मंत्री यशोमती ठाकूरच अचलपूर मधील घटनेच्या मास्टरमाइंड असल्याचा खळबळजनक दावा अचलपूर प्रकरणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलाय। अमरावतीत मुस्लिम मोर्चामध्येही त्यांचा हात होता असंही त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्रीराम मंदिर विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येत जावं लागणार आहे। सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व अशा आशयाचे बॅनर पुण्यात लागले। राज ठाकरेंचे विचार भाड्याचे, भूमिका भाड्याची, सारं काही भाड्याचंच आहे, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत नाही असा खणाखात संजय राऊत यांनी केलाय। राज्यातील काही भागात 2 दिवस 21 आणि 22 एप्रिलला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। वेंगुर्ला एसटी आगारात 43 चालक 45 वाहक 57 चालक तथा वाहक 8 प्रशासकीय कर्मचारी आणि 23 यांत्रिकी कर्मचारी असे मिळून 176 कर्मचारी हजर झाले। मासळी उतरवण्याच्या क्रमवारीत गेल्या 25 वर्षांपासून रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराने अव्वल क्रमांक राखलाय। झोननुसार मासे उतरवण्याच्या केंद्राची वर्गवारी केली असून आतापर्यंत मिरकरवाडा बंदर सरस ठरलाय। वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये सोमवारी या वर्षीच्या हंगामातील सर्वाधिक आंब्याची आवक झाली आहे। दिवसभरात तब्बल 45,000 जास्त पेट्या एकाच दिवशी बाजारात दाखल झाल्या। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झालाय। रत्नागिरीतील 25 वर्षीय अथर्व मोहन सावंत असं त्याचं नाव आहे। मनसे नाही तर आरपीआय भाजपची बी टीम आहे, रामदास आठवले यांनी असं म्हटलंय। गेल्या अनेक दिवसांपासून कोठडी मुक्कामी असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजायची मशीन सापडली असा दावा सरकारी वकिलांनी केलाय, त्यामुळे आता या प्रकरणात नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। ज्यांच्यावर आरोप आहेत किंवा ज्या व्यक्तींकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत अशा व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याचं काम केंद्र सरकार करते असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेवरून केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये एका 29 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। काही जणांनी या तरुणाला महिलेसमोर जमिनीवर नाक घासायला लावलं होतं, परंतु अपमान सहन न झाल्यानं त्यानं आत्महत्या केली आहे। कोरोनानंतर रोजगारात 6% वाढ झाली आहे। मार्च महिन्यात वार्षिक आधाराच्या डेटावर करण्यात आलेल्या विश्लेषणाच्या अहवालानुसार ही वाढ समोर आली आहे। जहागीरपूर इथं हनुमान जयंती मिरवणुकीत 2 गटांमध्ये हाणामारी झाली। या हिंसाचारामागे गुन्हेगारी कट असल्याचं पोलिसांनी अहवालात म्हटलं होतं। यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप भाजप आमदारानं केलाय। देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाही असं आयटीआय कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी स्पष्ट केलंय। लष्करी अधिकाऱ्यांकडून सायबर सुरक्षेचा भंग झाल्याची धक्कादायक गोष्ट गुप्तचर यंत्रणांच्या तपासातून समोर आली आहे। शेजारी राष्ट्रांच्या हेरगिरीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। जागतिक बँकेच्या अहवालात 2011 ते 2019 या कालावधीत भारतातील गरिबी तब्बल 12.3% घसरल्याचं स्पष्ट केलंय। पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार भागात पाकिस्तान सैनिकांनी मोठी कारवाई करत हवाई हल्ले केले। त्या हल्ल्यात अफगाणिस्तानातील 47 जण ठार झालेत, यात महिला आणि मुलांचा समावेश आहे। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका शाळेत सलग 3 बॉम्बस्फोट झालेत। या घटनेत 25 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। रशियानं युक्रेनच्या लष्कराला तात्काळ शस्त्र खाली ठेवण्यास सांगितले आहे। त्यांनी कब्जा केलेल्या मारियुपोल शहराला वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या युक्रेनियन सैनिकांना प्रतिकार करणं थांबवण्याचा अंतिम आदेश दिलाय। क्रिस्टियानो रोनाल्डो आणि गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिक्स त्यांच्या नवजात मुलाच्या मृत्यू झालाय। या संदर्भात क्रिस्टियानो रोनाल्डोनं इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करत आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूची माहिती दिली आहे।
मागील काही दिवसांपासून ट्विटर चर्चेत आहे कारण ट्विटर लवकरच वापरकर्त्यांना एडिट बटन देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे।